नमस्कार, मी संजय वजरेकर। शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत। आज 29 नोव्हेंबर या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना आपण आज पाहणार आहोत। आजचा दिवस हा राष्ट्रीय कायदा दिन म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिवशी 1869 साली ठक्कर बाप्पा या नावाने ओळखले जाणारे थोर समाजसुधारक स्वातंत्र्यसेनानी अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांचा जन्म झाला। याच दिवशी 2014 मध्ये नायजेरियात मशिदीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला, यात 120 ठार तर 270 जखमी झाले। याच दिवशी 2014 साली चीनी पोलिसांकडून 11 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले। याच दिवशी 2015 साली भारताकडून प्रेरणा घेत सौदी अरेबियात महिलांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आला। याच दिवशी 2016 साली सोमानियात बॉम्ब हल्ल्यात 4 बालकांसह काही जवान ठार झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घटना। आता आपण वळणार आहोत एका मुख्य घटनेकडे। आज 29 नोव्हेंबर 1959 या दिवशी रियासतकार गो स सरदेसाई यांचा आजचा दिवस हा स्मृती दिन। इतिहासात रियासतकार या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रियासतकारांची म्हणजे गो स सरदेसाईंची कामगिरी पाहून आपण थक्क होऊन जातो। तसं तर त्यांचं मूळ आडनाव जे आहे ते मालवणकर आणि ते मावलंग या गावावरून पडलं होतं, परंतु त्यांचे पूर्वज सरकारी नोकरीत सरदेसाई या उद्यावर असल्यामुळे हे घराणे पुढे याच नावाने ओळखू लागले। याच घराण्यात रियासतकार गो स सरदेसाई यांचा 17 मे 1865 रोजी जन्म झाला। उपचत तैलबुद्धी असणाऱ्या गोविंदरावांनी BA ची पदवी संपादन केली होती। पुढे बडोदा संस्थानात युवराज फत्तेसिंहराव याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती। या काळात त्यांच्या पत्नीचं आणि पुत्राचं अकाली निधन झालं म्हणून त्यांना मोठा धक्का बसला। तेव्हा महाराजांनी त्यांना केवळ त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून सरदेसाईंना मॅकॅव्हिलीचा प्रिन्स आणि सिलीच्या इंग्लंडचा विस्तार या इंग्रजी ग्रंथाचा मराठी भाषांतर करण्यास सांगितले। हे भाषांतर त्यांच्या जीवनाला टर्निंग पॉईंट ठरले आणि इथून त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाला आणि संशोधनाला सुरुवात केली। आणि त्यांची ऐतिहासिक संशोधनाची कामगिरी पाहिली की आपण थक्क होऊन जातो, कारण रियासतकारांनी मुसलमानी रियासतींची सुलतानशाही आणि मोगलशाही अशी रियासती लिहिल्या। त्यामध्ये सुलतानशाहीच्या म्हणजे विशेषतः इस्लामच्या आक्रमणापासून ते 1526 इब्राहिम लोधीचा पराभव होईपर्यंत आणि 1526 बाबराचं आक्रमण झाल्यापासून ते मोगल साम्राज्याचा ऱ्हास होईपर्यंतचा इतिहास त्यांनी लिहून काढला। याचबरोबर मराठी रियासतीकडे त्यांनी आपलं लक्ष वळवलं आणि मराठी सत्तेच्या उदयापासून ते आस्थापर्यंतचे 8 खंड त्यांनी लिहिले आणि यासाठी तब्बल 30 ते अहोरात्र झटत होते। 30 अथक प्रयत्नातून मराठ्यांच्या इतिहासाचे 8 खंड त्यांनी साकारले। त्याचबरोबर त्यांनी 1600 ते 1757 पर्यंतचा ब्रिटिश रियासतीचा इतिहास लिहिला। याशिवाय इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मदतीने रियासतकारांनी पेशवे दप्तरातील 45 खंड प्रसिद्ध केले। वयाच्या 80 वर्षी त्यांनी अमराठी लोकांना मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास समजावा म्हणून न्यू हिस्ट्री ऑफ मराठा हा इंग्रजीतून ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 90 वर्षी माझी संसार यात्रा या नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची शीर्षके मोठी आकर्षित होती। राजे शहाजी, शककर्ता शिवाजी, उग्र प्रकृती संभाजी, स्थिरबुद्धी राजाराम, पुण्यश्लोक शाहू अशी आकर्षक नावे त्यांनी आपल्या ग्रंथांना दिलेली होती। अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते। रावसाहेब, राव बहादूर या किताबासह साताऱ्याच्या छत्रपतींनी त्यांना 3.5 वस्त्र देऊन गौरव केला होता आणि इतिहास मार्तंड ही पदवी दिली होती। 1957 भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही पदवी दिलेली होती। 29 नोव्हेंबर 1959 रोजी रियासतकार सरदेसाई अनंतात विलीन झाले। जय हिंद, जय महाराष्ट्र।